आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये। मास्क सक्ती बेकायदेशीर असल्यामुळे विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून गोळा केलेला दंड त्यांना परत करा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे। जवळपास 40 लाख लोकांकडून कोट्यवधींची वसुली बेकायदेशीरपणे केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलाय। राज्य सरकारला याचिकेवर 30 जून पर्यंत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। आता पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। मुंबई विद्यापीठ कुलगुरू नेमण्याच्या प्रक्रियेवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। राज्यपालांनी नव्या कुलगुरूंचा शोध सुरू केल्याची माहिती मिळते, त्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे। दरम्यान या संदर्भात 18 एप्रिलला महत्वाची बैठक होणार आहे। ओला उबरला तात्पुरते परवाने दिल्याची माहिती राज्य सरकारनं हायकोर्टात दिली आहे। यात अन्य 10 ॲप आधारित टॅक्सी सेवांचा देखील समावेश आहे। दरम्यान ओला उबर सारख्या कंपन्यांनी ग्राहक तक्रार निवारणाकडे गांभीर्यानं पाहायला हवं असं कोर्टानं यावेळी म्हटलंय। कांदिवलीत कपोल विद्यादिनी इंटरनॅशनल शाळेतील महिला प्राचार्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पालकांनी वेळेत शुल्क न भरल्यानं या विद्यार्थ्यांना वेगळं बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पालकांच्या तक्रारीनंतर देखील पोलीस या प्रकरणात लक्ष घालत नव्हते, मात्र मनसेनं हस्तक्षेप केल्यानंतर प्राचार्या रेश्मा हेगडेंसह 2 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई महापालिकेच्या शाळांचा गणवेश बदलणार आहे। गणवेशाची नवीन डिझाईन आणि रंगसंगती निश्चित करण्यासाठी पालिकेच्या वतीनं एक समिती नेमलेली आहे। तर पुढील आठवड्याभरात गणवेश निश्चित करण्यात येणार आणि आगामी शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त अजित कुंभार यांनी दिली आहे। मुंबई महापालिकेकडून लवकरच मुंबईमध्ये उपद्रव शोधक पथक नेमण्यात येणार आहे। मास्क सक्ती हटवल्यानंतर क्लीनअप मार्शल हद्दपार झालं असून आता रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर तसंच अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। या उपक्रमासाठी पालिकेकडे 15 कंपन्यांना शॉर्टलिस्ट करण्यात आलंय। याबाबत लवकरच टेंडर काढलं जाणार आहे। दरम्यान या उपद्रव शोधक पथकासाठी विशिष्ट ड्रेस कोड देखील निश्चित केला जाईल। शिवाय त्यांच्यासाठी सर्वसमावेशक नवे नाव देखील निश्चित करण्यात येईल असंही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 162 कोटी रुपयांची नालेसफाईची कामं मंजूर करण्यात आलेली आहेत। यंदा पहिल्यांदाच रिअल टाईम जिओ टॅगिंगसह फोटो आणि व्हिडिओ सादर न केल्यास त्या कामाची रक्कम कंत्राटदाराला दिली जाणार नाहीये, तर कंत्राटदाराला दंड देखील ठोठावणार आहे। एकूण 2,51,610 मेट्रिक टन गाळ काढण्याचं उद्दिष्ट पालिकेनं ठेवलंय। नवी मुंबई शहराच्या MIDC क्षेत्रामध्ये वसलेल्या झोपडपट्टीला गेल्या 6 महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नाहीये, यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। या झोपडपट्टीतील भयाण वास्तव म्हणजे सार्वजनिक शौचालयाच्या टाकीतलं पाणी प्यावं लागतंय, त्यासाठी देखील दिवस रात्र रांगा लावाव्या लागतंय। सिंहगड रस्त्यावरील तुकाईनगर येथे एका महिलेला आत्महत्या करण्यापासून वाचवत 2 पोलिसांनी धाडसी कामगिरी करून दाखवली आहे। महिलेनं कॅनॉलमध्ये उडी मारल्यावर एका पोलिसानं जीवाची पर्वा न करता स्वतः पाण्यात उडी मारून महिलेचे प्राण वाचवलेत। सिंहगड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक शैलेश नेहरकर आणि पोलीस शिपाई लक्ष्मण काशीद अशी त्यांची नावं आहेत। रत्नागिरीमध्ये हेल्मेट सक्ती नसणाऱ्या या मोहिमेसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला। हेल्मेट सक्ती विरोधात रत्नागिरीकरांची तीव्र नाराजी होती, त्यामुळे हेल्मेट संदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी उदय सामंत यांनी पुढाकार घेतला होता। सोमवारपासून महाड MIDC मधील D5 या प्लॉटमधील कारखान्यात चलनबाह्य झालेल्या नोटा जाळण्याचं काम सुरू आहे। यात 22 जुलै 2021 महापुरात महाडमधील बँकांमध्ये भिजलेल्या नोटा जाळल्या जात आहेत। यात सुमारे 1 करोड अशी रक्कम असून मुंबईहून स्वतंत्र टीम यासाठी आलेली आहे, तर महाड पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे। संजय राऊत यांचा दादरमधील फ्लॅट आणि अलिबागमधील 8 जागा ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत। पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। प्रवीण राऊत यांच्या अटकेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी ईडीनं आरोपपत्र देखील दाखल केलंय। कष्टानं जमवलेली संपत्ती ईडीनं जप्त केल्याचा आरोप राऊत यांनी केलाय। सूडभावनेतून केलेल्या आरोपांना घाबरत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। अलिबागमध्ये 1 एकर देखील जागा नसल्याचं राऊत म्हटलेत, तर मुख्यमंत्री आणि शरद पवारांसोबत फोनवरून चर्चा झाल्याचं देखील संजय राऊत यांनी सांगितलं। ईडीची कारवाई होणार हे राऊत यांना आधीच लक्षात आलं होतं, त्यामुळे त्यांनी 55 लाख रुपये ईडी कार्यालयात परत केले होते असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। कारवाई होणार नाही हा त्यांचा भ्रम होता असं देखील सोमय्या यांनी म्हटलं। संजय राऊत 2 महिन्यांपासून ज्या पद्धतीनं आरोप करत आहेत त्यावरून त्यांची मानसिक अवस्था समजू शकतो असं देखील किरीट सोमय्या यांनी म्हटलं।
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। श्रीलंकेची स्थिती अत्यंत चिंताजनक असून भारत देखील त्याच मार्गावर असल्याचं सांगत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला। परिस्थिती वेळीच हाताळा, अन्यथा श्रीलंकेपेक्षा देखील वाईट अवस्था होईल असं देखील ते म्हटले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मुस्लिम समुदाय यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुंब्रा भागातील राष्ट्रवादी कार्यकर्ते यांनी थेट मनसे कार्यालय बाहेर फलक हटवण्यास सांगितलंय, अन्यथा आमच्या पद्धतीनं कारवाई करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलाय, तर मनसे पदाधिकाऱ्यांनी याला विरोध केलाय। मंगळवारी कुर्ल्यामध्ये मनसेच्या वतीनं शिवाजी मैदानाजवळ हनुमान चालिसा लावण्यात आली, मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि हनुमान चालिसा लावण्यापासून परावृत्त केलं, त्यामुळे मनसेचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली। पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं, नंतर त्यांना सोडून दिलं। मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि मदरशाबाबत राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याला मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी उत्तर देऊन राज ठाकरे यांना मदरशात काय चालतं हे पाहण्यासाठी मालेगावला येण्याचं निमंत्रण दिलं, त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। एसटी संप सुरूच ठेवल्यानं एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी महामंडळानं न्यायालयात अवमान याचिका केली आहे। यावर मंगळवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। आता बुधवारी या याचिकेवर सुनावणी होईल। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या मजूर प्रकरण त्यांचं चर्चेत आहे। असं असताना आता यवतमाळमध्ये असा एक श्रीमंत मजूर असल्याचं समोर आलंय। विलास महाजन असं त्याचं नाव आहे। त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती मिळते। दौंड शहरातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्ग वादात अडकला असून या महामार्गावरील अडथळा न काढता तसंच काम सुरू केल्यानं दौंडमधील वंचित बहुजन आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतलाय। या अडथळ्यांमुळे या महामार्गावर दररोज अपघात होत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय, त्यामुळे वंचितनं आंदोलनाचा इशारा दिलाय। भंडाऱ्यात जिल्हा काँग्रेसच्या वतीनं महागाई विरोधात रॅली काढत महागाईच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा स्मृती इराणी या रस्त्यावर उतरून आंदोलन करत होत्या, मग आज कुठे गेल्या असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय। नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना 24 तासात अटक करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्या गावकऱ्यांनी दिलाय। कोलंबी गावातील ग्रामस्थांनी यासंदर्भानं जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपल्या मागणीचं निवेदन दिलं। मुंब्रा परिसरात गर्दुले तसंच नशा करणाऱ्यांवर मुंब्रा पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांची धिंड काढण्यात आली। अनेक वेळा मुंब्र्यात नागरिकांना या नशाखोरांमुळे त्रास सहन करावा लागत होता, त्यातच मुंब्रा पोलिसांनी धडक कारवाई करत 8 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारणामुळे मुंब्रा परिसरात नागरिकांना आता दिलासा मिळालाय। नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। अर्दानगर इथे त्यांच्या घराबाहेर दुचाकीवरून आलेल्या 2 आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला, यानंतर उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला। नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येच्या बातमीनंतर शहरातील आनंदनगर भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या भागातील काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली, त्यामुळे बाजारपेठ बंद करण्यात आली होती। उस्मानाबादच्या परंडा इथे पोलिसांच्या पथकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। कुर्डुवाडी इथे आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात तिखट चटणी टाकण्यात आली, मात्र तरी देखील पोलिसांनी दोघांना अटक केली असून 4 जण फरार झाले। पुण्यामध्ये पीएमटी बस सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या 35 वर्षीय वाहक तरुणानं बीडच्या परळी तालुक्यातील मूळ गावी गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना दुपारी उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। माधव ढाकणे असं बस वाहकाचं नाव आहे। गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे मुलुंड ते कारला अशी आई एकविरा देवीची पालखी निघू शकली नव्हती, मात्र आता राज्य शासनानं निर्बंध उठवल्यानं तब्बल 2 वर्षांनी मुलुंड ते कारला येथे ही पालखी पहिल्यांदा निघाली आहे। या पालखीचं ऐरोलीमधील दिवा कोळीवाड्यात मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष चंदू पाटील यांनी जंगी स्वागत केलं। चांदागडची आई या नावानं प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरच्या देवी महाकालीची यात्रा चैत्र शुद्ध षष्ठी अर्थात 7 एप्रिलपासून सुरू होते। महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातून लाखो भाविक महाकाली देवीच्या दर्शनासाठी या काळात चंद्रपुरात दाखल होतात। मंगळवारी विनायक चतुर्थीनिमित्त अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेल्या रांजणगाव येथील महागणपती मंदिर गाभारा आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आला। दरम्यान लाडक्या बाप्पाला 501 नाळांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय। यावेळी आकर्षक सजावटीनं लाडक्या बाप्पाचं रूप विलोभनीय दिसत होतं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सारंग रस्त्यावर जंगलमय भागात रानगव्याचं दर्शन झालं। सारंगच्या जंगलात रस्त्यावर वारंवार रानगव्याचं दर्शन होत असल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय।
सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. सांगली शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे उकड्यानं हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळालाय. तर दुसऱ्या बाजूला द्राक्ष शेतकऱ्यांची चिंता वाढली असून द्राक्षबरोबर बेदाणा उत्पादनाला फटका बसलाय. सांगलीतल्या कवठे महाकाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. यावेळी घोर पडीत घराची भिंत कोसळून महादेव टेंगले या 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून 4 ते 5 जण जखमी झाले. उल्हासनगर महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपल्यानं मंगळवारपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. कोरोनामुळे महापालिका निवडणुकीची तारीख अजूनही जाहीर झालेली नाही, त्यामुळे जोपर्यंत निवडणुका होत नाहीत तोपर्यंत महापालिका आयुक्तांच्या हाती शहराचा सर्व कारभार अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात अशी मागणी केली जाते. परळी तालुक्यातील इंजेगाव इथे शॉर्ट सर्किटमुळे ऊसाच्या फडाला आग लागली. यात शेतकऱ्याचा तब्बल 4 एकर ऊस जळून खाक झाला. शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलंय. अग्निशमन दलानं आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आग आटोक्यात येईपर्यंत संपूर्ण ऊस जळून खाक झाला. हिंगोली जिल्हा रुग्णालयात कर्तव्य बजावलेल्या परिचारिकेचा सिझेरियन प्रसूतीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या परिचारिकेच्या मृत्यूला डॉक्टरांना ग्राह्य धरून नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात ठिय्या दिला. अमरावती पोलीस आयुक्त हद्दीत फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत चांदूर रेल्वे रोडवर भीषण अपघात झाला. दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये धडक झाली. या अपघातानंतर दुचाकी चालक पोलीस कर्मचारी शशांक बोरालकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. मात्र अपघात इतका भयानक होता की अपघातानंतर 2-व्हीलर रस्त्यावर घासत गेली आणि लगेच पेट घेतला. काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असून 2 दिवसांचा हा दौरा असेल. काँग्रेस आमदारांच्या तक्रारीनंतर राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असून प्रत्येक आमदारासोबत ते व्यक्तिगत पातळीवर चर्चा करणार आहेत. अभिनेत्री सई तामणकरनं सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केलेली आहे. या पोस्टमध्ये तिने निर्माता अनिश जोगचा फोटो शेअर केलाय. या फोटोवरून सई अनिशला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. सईच्या गर्लफ्रेंड धुरळा, वायझेड, टाइम प्लीज अशा अनेक चित्रपटांचा अनिश निर्माता आहे. सैराट फेम आजी अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या नव्या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालंय. या चित्रपटाचं नाव 8वा रंग प्रेमाचा असं असून हा चित्रपट 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरूसोबत विशाल आनंद हा अभिनेता या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला एका पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या समन्सला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे, त्यामुळे सलमानला काही प्रमाणात दिलासा मिळालाय. सारा अली खान आणि धनुष यांच्या अतरंगी रे या चित्रपटातील चकाचक या गाण्यावर एका चिमुकलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. तिचे मनमोहक एक्सप्रेशन निश्चितपणे व्हिडिओचं मुख्य आकर्षण आहे, ज्यानं आतापर्यंत 2 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवले. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.